बुलढाणा की पाक जमी पे, बुलढाणा की पाक जमी पे, कौन तुम्हारा है तानी, हक सैलानी या सैलानी, हक सैलानी। श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा 2024-25 प्रवेश प्रक्रिया सुरू। अधिक माहितीसाठी संपर्क 94-04-58-83-19 आणि 91-30-83-30-24। सिटी न्यूज वसा जनसेवेचा। आपल्या लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज कोणीही दाखल करो, परंतु एक भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता म्हणून मला विश्वास आहे की यंदा बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भाजपलाच मिळणार आहे आणि भाजपचाच खासदार या मतदारसंघाचे प्रश्न लोकसभेत जोरकसपणे मांडणार। यावेळी जागा भाजपला मिळण्यासंदर्भात आम्ही भाजप कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना पक्षश्रेष्ठींकडे पोहोचवल्या आहेत, त्यामुळे पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील हजारो कार्यकर्त्यांच्या आणि लाखो भाजपच्या मतदारांच्या भावना समजून निर्णय घेतील असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांनी व्यक्त केला आहे। आमदार संजय गायकवाड यांनी लोकसभेसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करून आपली दावेदारी ठोकल्यानंतर भाजप नेतृत्वाच्या भावना जाणून घेण्यासाठी सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलनच्या वतीनं भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ गणेश मांटे यांच्याशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। यावेळी बोलताना मांटे यांनी सांगितले की जिल्ह्यातील भाजपचे सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींकडे जोरकसपणे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ यावेळी भाजपलाच मिळावा आणि येथून कमळ चिन्हावरच उमेदवार लढावा अशी मागणी करत आहे। जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भावना काय आहेत आणि किती तीव्र आहेत या संदर्भात भाजपचे राज्यातील आणि देशातील पक्षश्रेष्ठी खूप चांगल्या प्रकारे जाण ठेवून आहेत, त्यामुळेच यावेळी हा मतदारसंघ भाजपला मिळणार याची आम्हाला पूर्ण खात्री आहे। आज बुलढाणा जिल्ह्यात आणि लोकसभा मतदारसंघात भाजप अत्यंत मजबूत स्थितीत आहे। आज जिल्ह्यात भाजपच्या सत्तेत 3 आमदार आणि माजी 2 आमदार आहेत। याशिवाय जिल्ह्यातील 5 पंचायत समित्यांचे सभापती, 4 पंचायत समित्यांचे उपसभापती, 5 नगराध्यक्ष तसेच जिल्ह्यातील विविध स्वराज्य संस्थांचे सदस्यही आहेत। जिल्ह्यात भाजप अत्यंत मजबूत स्थितीत आहे। देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा चेहरा आहे। सबका साथ सबका विकास हे ब्रीद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशभरात काम करत आहेत, त्याचाच लाभ जिल्ह्यातही भाजपला मोठ्या प्रमाणावर आहे। दुसरे पक्ष फुटले असतील किंवा त्यांची ताकद क्षीण झाली असेल, परंतु आजही भारतीय जनता पक्ष जिल्ह्यात आणि देशात अवैध आणि अविजित आहे, त्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे की जिल्ह्यातही भाजपचा कमळ या निशाणेवर एखादा विकासात्मक आणि कोणाचीही नाराजी नसलेला चेहरा उमेदवार असावा, जेणेकरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 400 पारचं स्वप्न साकार करण्यात जिल्ह्याचा वाटा असावा अशी आमची इच्छा आहे। बुलढाणा जिल्हा हा माँ जिजाऊंचा जन्मस्थान असलेला जिल्हा आहे, या जिल्ह्याची मातृतीर्थ म्हणून ओळख आहे। याशिवाय जिल्ह्यात लोणारचं जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे। शेगावचे श्री संत गजानन महाराज संस्थान असो की देऊळगाव राजाचा प्रति तिरुपती बालाजी यासारखी अनेक तीर्थस्थाने आहेत। जिल्ह्यात पर्यटन असो की तीर्थाटन यासाठी अत्यंत पोषक असं वातावरण आहे। या सर्व पर्यटन स्थळांचा, तीर्थस्थळांचा विकास, जिल्ह्यात रस्त्यांचा विकास, रेल्वेचा विकास, औद्योगिक विकास करण्यासाठी भाजपकडे अनेक सक्षम उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही पूर्णपणे आश्वासत आहोत की बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा भाजपकडेच असणार आहे आणि येथील भाजपचा जो कोणी उमेदवार असेल पक्षश्रेष्ठीच्या ही व्यक्तीच्या गळ्यात उमेदवारीची माळ टाकतील, त्याला मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी भाजपचे सर्व कार्यकर्ते आपल्या जीवाचं रान करतील, तसेच जिल्ह्यातील मतदान मोठ्या मताधिक्याने भाजपचा उमेदवार निवडून लोकसभेत पाठवतील आणि विकासाचं नवं पर्व जिल्ह्यात सुरू होईल असा ठाम विश्वास डॉ गणेश मांटे यांनी व्यक्त केला। सिटी न्यूज बुलढाणा।